नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण करंट अफेअरमधली मधली महत्वाची न्यूज म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार सतरा कंप्लीट करणार आहे हा अतिशय महत्वाचा रिपोर्ट आहे आणि तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे कारण एक्झामच्या जस्ट आधीच हे रिलीज झालेलं आहे त्याच्यामुळे आणखी महत्वाचं आहे ओके तर आपण या लेक्चरमध्ये सगळे महत्वाचे फॅक्टर्स त्याच्यातून बघणार आहे हे कोण कंडक्ट करतं कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे कुठली सिटी टॉप क्लिनेस्ट आहे टॉप डर्टियस्ट कुठली आहे है। आपण ह्या सगळ्या पोर्शन कव्हर करणार आहे तर वेळ न वागाल लेक्चरची सुरुवात करूया तर स्वच्छ भारत सर्वेक्षण हे दोन हजार सतरानुसार नुसार इंदोर ही टॉप मोस्ट क्लीन सिटी ठरली आपल्या देशामधली तर इंदोर हे एक नंबरला आहे दोन हजार सोळाच्या सर्वेक्षण नुसार इंदोर ट्वेंटी फिफ्थ नंबरला होतं पंचवीसाव्या नंबरला होता भोपाल सेकंड नंबरला आहे सेकंड क्लिनेस्ट सिटी इंडियामधली आणि दोन हजार सोळाच्या सर्वेनुसार एकविसाव्या नंबरला होती विशाखापट्टणम थर्ड आहे गेल्या वर्षी तीच फिफ्थ रँकला होती सुरत हे फोर्थ रँकला आहे यावर्षी गेल्या वर्षी ही सिक्स्थ रँकला होती म्हणजे जर बघाल तर पहिल्या चार सिटी ज्या आहेत त्यांनी प्रगती केलेली आहे पंचवीसवरून वरून एक नंबरला एकवीसवरून वरून पाचवरून ला वरून तीनला आणि सहावरून चारला आलेल्या आहेत ओके पाचव्या रँकला आहे म्हैसूर सिटी जी की लास्ट इयर दोन हजार सोळाच्या सर्वेक्षणानुसार पहिल्या रँक किंवा फर्स्ट और क्लिनेस्ट सिटी होती इंडियामध्ये ओके टॉप क्लिनेस्ट सिटी होती मैसूर मात्र यावर्षी ती पाचव्या रँकला आहे त्यानंतर सहाव्या रँकला आहे तिरुचिरापल्ली एनडीएमसी सातव्या रँकला आहे म्हणजेच न्यू दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर ती सातव्या रँकला आहे यावर्षी गेल्या वर्षी मात्र ती चौथ्या रँकला होती नवी मुंबई आठव्या रँकला आहे दोन हजार सतराच्या सर्वेक्षण नुसार गेल्या वर्षी नवी मुंबई बाराव्या रँकला होती ओके तिरु तिरुपती ही नवव्या रँकला आहे आणि वडोदरा दहाव्या रँकला आहे तर हे सगळे टॉप टेन क्लिनेस्ट सिटीत आपल्या देशामधल्या तुम्ही या सगळ्यांचा सिक्वेन्स लक्षात ठेवा एक्झाममध्ये मध्ये कुठूनही विचारू शकतात असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की नवी दि नवी मुंबई नंतर कुठल्या दोन सिटी आहेत टॉप टेनमध्ये मध्ये ओके मग तिरुपती आणि वडोदरा तर हे सगळं टेबल तुम्हाला जे पहिल्या दहा सिटी ह्या ॲज इट इज रँकनुसार सुद्धा पाठ ठेवा याच्यासाठी काही शॉर्टकट बनत असेल जर कोणी क्रिएट केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसा मेन्शन करू शकता ओके आपण याच्यातले थोडेसे आणखीन फॅक्ट जाणूयात स्वच्छ भारत सर्वेक्षण दोन हजार सतराचा हे पाचशे सिटीजमध्ये होणार होतं चार जानेवारी दोन हजार सतराला मात्र प्रत्यक्षामध्ये चारशे चौतीस चा सिटीजनी याच्यामध्ये सहभाग दाखवला होता दोन हजार सतराचं जे सर्वेक्षण आहे किंवा हे जे स्वच्छ सर्वेक्षण आहे हे युनियन मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट यांच्या अंडर येतं म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट हा स्वच्छ सर्वेक्षण लाँच करतो पाचशे सिटीजमध्ये यावर्षी लॉन्च करणार होते ज्यांचं पॉप्युलेशन एक लाखांपेक्षा जास्त आहे मग त्याच्यातला ते जो इंडेक्स असेल क्लिनलीनेस ते दाखवणार होते याच्यातून बाकी सिटीजला पण कळतो की आपली रँक कुठे ऑल ओव्हर इंडिया जर पार्टिसिपेट केला असेल तर ओके मात्र बरेच असे सिटीज होते त्यांनी पार्टिसिपेट केले नाही आपण ते पुढे बघणारच आहोत आता याचा पर्पज काय असतो जसं की मी तुम्हाला सांगितलं की टू एनकरेज सिटीज टू फिक्स देअर सॅनिटेशन अँड सेवेज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे याच्यातून सिटीजला कळतं की आपला जे सांडपाण्याचा निचरा कसा होतोय बाकीच्या सिटीजचे कम्पेअरेटिव्ह आपला परफॉर्मन्स कसा आहे तर याच्यासाठी म्हणूनच हा पर्पज आहे स्वच्छ सर्वेक्षणचा ओके okay? आणि हे जे सर्वे हा कोण कंडक्ट करतं हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा okay? आहे ओके अशा बारीक प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये तर क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया क्यू सी आय ह्याच्या अंदर म्हणजे हे स्वतः हे सर्वेक्षण कंडक्ट करतात ओके okay? अंडर स्वच्छ भारत अभियान ओके मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट हा एकूण स्टडी करून या पाचशे सिटीजचा पंच्याहत्तर सिटीजचा स्वच्छ सर्वेक्षण करतं म्हणजे पंच्याहत्तर सिटीजला रँकिंग दिले जातात ओके okay? आणि लास्टच्या पण ज्या सिटी असतात त्यांना सुद्धा रँक दिले जातात तर हे झाल्या या म्हणजे पब्लिक ह्या गव्हर्मेंट पोर्टलच्या न्यूज ओके अशा प्रकारच्या आता सर्वेक्षणासाठी वोट करायचे म्हणजे कसे करायचे असतात कुठल्या कुठल्या एरियाला किती वेटेज आहे तर जर आपण वेटेज बघाल तर वेस्ट कलेक्शन स्वेपिंग अँड ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तुम्ही वेस्ट कसं कलेक्ट करताय त्या सिटीमध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं करताय त्याचा निचरा कसा करताय ह्या वेस्टचा तर याच्यासाठी फोर्टी पर्सेंट असे मार्क किंवा वेटेज असतं ओके हे लक्षात ठेवा हे पर्सेंटेज महत्वाचे आहेत कारण ह्याच्याशी रिलेटेड ज्या ऍड्स आहेत ह्या गव्हर्नमेंटनी लॉन्च केल्या होत्या वेगवेगळ्या चॅनल्सवरती त्या ॲड दाखवत होत्या आपण पहिले आपण पण या लेक्चरमधून त्या ॲड बघणार आहोत त्याच्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहील ओके त्यानंतर प्रोसेसिंग अँड डिस्पोजलसाठी ट्वेंटी पर्सेंट मार्क असतात किंवा ट्वेंटी पर्सेंट याचे मार्क काउंट केले जातात त्यानंतर ओपन डिफिकेशन फ्री आहे का तुमची सिटी टॉयलेट्स आहेत का सिटीमध्ये तर याच्यासाठी थर्टी पर्सेंट वेटेज असतं तर हे सगळे महत्वाचे पॉईंट आहेत चाळीस टक्के कशाला आहे तर वेस्ट कलेक्शन स्विपिंग अँड ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यानंतर ट्वेंटी पर्सेंट कशासाठी प्रोसेसिंग अँड डिस्पोजलसाठी आहे आणि थर्टी पर्सेंट वेटेज हे ओपन डिफिकेशन फ्री आहे का सिटी और टॉयलेट्स आहेत का तर हे सगळ्यात महत्वाचे आहेत हे चाळीस प्लस वीस साठ आणि ते तीस नव्वद पर्सेंट हेच होतात आणि दहा पर्सेंट जे राहिलेले आहे त्याच्यामध्ये पाच पाच पर्सेंटेज जे दोन आहेत ते म्हणजे एक म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड बी बिहेवियर चेंज तर याच्यासाठी म्हणून आहे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग ई पोर्टल साठी म्हणून पाच ओके तर स्लॉट लक्षात ठेवा ज्या ने ॲड रिलीज केल्या होत्या आपण ते थोडक्यामध्ये बघूयात आणि त्याच्यातले जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण इथे बघणार आहोत चार जनवरी दो हजार सतरा स्वच्छ सर्वेक्षण हो रहा है ऐसे 500 सो में जिनकी आबादी एक लाख से ज्यादा शहरों की रैंकिंग होगी आधार होगा स्वच्छता 20 प्रतिशत नंबर होंगे इस बात की कि आपके घर से जो कचरा इकट्ठा होता है उसका निपटान कैसे होता है बहुत से शहरों में गीले कचरे से बनती है खाद और सूखे कचरे से बिजली आपकी म्युनिसपालिटी क्या करती है अपने शहर की सफाई का जिम्मा आपका भी है कचरे के निपटान से जुड़े बीस प्रतिशत नंबर आपके शहर को मिलने ही चाहिए तो ट्वेंटी परसेंट जो वेटेज होता है अपन आता अच्छी एक बगू शहरों को आंका जाएगा स्वच्छता के आधार पर चालीस प्रतिशत नंबर तो घरों के कचरे से ही जुड़े क्या आप गीला और सूखा कचरा अलग अलग रखते हैं क्या आपकी म्यूनिशिपालिटी गीला और सूखा कचरा अलग अलग इकट्ठा करती है अगर हाँ तो आपके शहर के चालीस प्रतिशत नंबर पक्के ही वेटेज जाए कसा कचरा गोड़ा होता आणि त्याचा निचरा कसा होतो वेट आणि ड्राय असा वेगवेगळा केला जातो का ह्याच्यासाठी म्हणून फोर्टी पर्सेंट वेटेज आहे ह्याच्यासाठी ही ऍड केली होती आणि आणखीन एक ऍड आहे इन स्वच्छ सर्वेक्षण थर्टी पर्सेंट ऑफ विल बी फॉर वन फॅक्टर डज एव्हरी हाऊस इन द सिटी हॅव अ टॉयलेट डज युर सिटी हॅव पब्लिक अँड कम्युनिटी टॉयलेट इफ नॉट

तर जे ऍक्च्युली सर्वेक्षण असतं हे दोन हजार मार्क दिले जातात या सर्वेक्षणमध्ये वन पार्ट टू पार्ट आणि थ्री पार्ट असे एकूण तीन पार्ट केलेले आहेत आपण तर पार्ट वन मध्ये एकूण नऊशे मार्क दिले जातात आणि नऊशे मार्क कुठल्या बेसिसवर असतात जो डेटा हा म्युनिसिपल बॉडीज करून मिळतो किंवा जो डेटा प्रोवायडेड बाय म्युन्सिपल बॉडीज तर अशा डेटासाठी नऊशे मार्क दिले जातात म्हणजे हे स्वतः जे डेटा असतो किंवा जो म्हणजे जी इन्फॉर्मेशन आहे ही स्वतः म्युनिसिपल बॉडी देते ह्याच्यासाठी नऊशे मार्क आहेत आता म्युन्सिपल जर बॉडीनी सगळ्याच्या सगळे दोन हजार मार्क दिले तर सगळ्याच म्युन्सिपल बॉडी प्रत्येकालाच आउट ऑफ मार्क देऊन जाईल किंवा फार तर एक वीस तीस मार्क कमी देईल असं होऊ नये म्हणून याच्यामध्ये पब्लिकचे सुद्धा काही ना काही कॉन्ट्रीब्युशन असावं म्हणून पार्ट टू मध्ये हे जे ऑब्झर्वेशन आहे हे स्वतः म्हणजे दे डेटा कलेक्शन थ्रू डायरेक्ट ऑब्झर्वेशन अँड इंडिपेंडेंट असाइनमेंट तर याच्यातून पाचशे मार्क दिले जातात पार्ट टू मध्ये पार्ट वन मध्ये नऊशे मार्क आहेत जे की म्युन्सिपल बॉडीज करून डायरेक्ट दिले जातात पार्ट टू मध्ये जे डायरेक्ट ऑब्झर्वेशन कडून ऑब्झर्वेशन करून जो डेटा कलेक्ट केला जातो याच्यासाठी पाचशे मार्क दिले जातात आणि पार्ट थ्री जो की सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा फ्रॉम डायरेक्ट सिटीजन्स फीडबॅक तर फीडबॅकसुद्धा एक फॉर्म भरायचा होता ऑनलाईन फीडबॅक करू शकत होता कॉल करू शकत होता तर बऱ्याच पद्धतीने तुम्ही फीडबॅक देऊ शकला असता तर पार्ट थ्रीमध्ये मा सहाशे मार्कांसाठी हा डेटा डायरेक्टली तुमच्याकडून घेणार होते तुमच्या सिटीजन किंवा तुमच्या सिटीच्या सर्वेक्षणमध्ये तुम्ही मार्क किती देताय तुमच्या सिटीला तुम्ही कसा फीडबॅक देताय याच्यावरती पूर्णपणे सहाशे मार्क डिपेंड होते तो प्लस प्लस तो मार्क तर नऊशे प्लस पाचशे प्लस सहाशे अशी टोटल गव्हर्मेंटची किंवा आपल्या सिटीचीच एक्झाम होती दोन हजार मार्काची ओके आणि याच्यामध्ये टॉप कोणी केलाय तर इंदोरनी टॉप केलेला आहे याच्यामध्ये एकूण दोन हजारपैकी अठराशे आठ मार्क्स इंदोरला पडलेले आहेत त्यांच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनने त्यांना आठशे पंच्याहत्तर मार्क दिले नऊशे पैकी पाचशे पैकी चारशे छत्तीस ले मार्क हे डायरेक्ट ऑब्झर्वेशननी घेतलेले आहेत आणि सिटीजन्स किंवा त्यांच्या सिटीनी त्यांच्या म्हणजे सिटीजननी त्यांना सहाशेपैकी पैकी चारशे सत्त्याण्णव मार्क दिलेले आहेत अशा पद्धतीनं इंदोर टॉपला अठराशे आठ मार्क पडलेत ले इंदोरला त्यानंतर भोपाल जे की मध्य प्रदेशमध्ये ऑब्वियस आहे नऊ त्याला अठराशे मार्क पडलेले आहेत त्यानंतर विशाखापट्टणम सुरत मैसूर देन तिरुचिरापल्ली न्यू दिल्ली नवी मुंबई तिरुपती आणि वडोदरा तर या टॉप टेन सिटीत तुम्ही यांचे मार्क सुद्धा बघू शकता आता हे सुधा जे थर्टी जे वेटेज जे, है कॉन्ट्रीब्यूशन है साइट ने एक ली होती ती का शहरों की रैंकिंग होगी आधार होगी स्वच्छता ये एक मौका है आपके लिए अपने शहर की स्वच्छता उसके सम्मान में भागीदार बनने का सर्वेक्षण में 30 प्रतिशत वजन यानी वेटेज दिया जाएगा आपके विचारों को आपके फीडबैक को तैयार हो जाओ सफाई केली आहे स्वच्छ सर्वेक्षण के लिए, लिए। दोन हजाराच्या थर्टी पर्सेंट म्हणजे सहाशे मार्क तर इथं मार्क मध्ये न सांगता त्यांनी तीनशे सॉरी तीस पर्सेंटेज मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ नका सहाशे गुण हे सिटीजन्सला ला होते ओके आता थोडीशी आणखीन एक फीचर्स आहेत या स्वच्छ भारत स्वच्छ सर्वेक्षणाचे ते आपण बघू तर जसं की मी तुम्हाला सांगितलं पाचशे सिटींचं सर्वेक्षण होणार होतं मात्र चारशे चौतीस चा सिटीजनी पार्टिसिपेट केलं बाकीच्या सिटीजनी पार्टिसिपेट नाही केलेलं आणि अशा चारशे चौतीस चा सिटी ज्यांचं पॉप्युलेशन हे एक लाखांपेक्षा जास्त आहे ओके लास्ट इयरच्या सर्वेक्षणमध्ये एकूण त्र्याहत्तर सिटीजनी भाग घेतला होता आणि त्याच्या अट होती किंवा त्याची जी कंडिशन होती याच्यामध्ये दहा लाख पॉप्युलेशनपेक्षा जास्त सिटींचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं यावर्षी एक लाखापेक्षा जास्त असलेल्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं ओके आणि वेस्ट बेंगॉल हे असं स्टेट आहे की तिथलच्या कुठल्याच सिटीनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नाही बिकॉज ऑफ ममता बॅनर्जी ममता बॅनर्जीच्या गव्हर्नमेंटनी पण सिटीला पार्टिसिपेट करू नव्हतं दिलं या सर्वेक्षणमध्ये त्याच्यामुळे त्यांच्या पण सिटीला रँक दिलेला नाहीये आणि जर दिला जरी असता तरी मे बी कोलकाता हे सगळ्यात मध्ये टॉप ट्वेंटीमध्ये तरी राहिलं असतं बॉटम ट्वेंटीमध्ये राहिला असतं ओके टॉप सिटी आहे इंदोर आणि सगळ्यात गाणेडी किंवा सगळ्यात डर्टीस्ट सिटी आहे ती म्हणजे गोंडा हे उत्तर प्रदेशमधली सिटी आहे तुम्ही बघू शकता इथं गोंडा सिटी ही उत्तर प्रदेशमधली सगळ्यात अर्टियस्ट सिटी आहे चारशे चौतीसा रँक आहे तिचा तिच्यानंतर महाराष्ट्रातली एक सिटी आहे ती म्हणजे भुसावळ भुसावळ सेकंड अटीएस्ट सिटी आपल्या इंडियामधली चारशे तेहतीसावा रँक आहे भुसावळचा ओके तर हे दोन नावं जे लास्टचे दोन आहेत ते लक्षात ठेवा आणि टॉपची नावं पण तुम्ही सिक्वेन्सीस लक्षात ठेवायची ओके आणि अशा पद्धतीने जर लक्षात ठेवली तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये स्वच्छ सर्वेक्षणावर जोही प्रश्न येईल तो इझिली अटेम्प्ट करता येईल ओके आणि जर सॅनिटेशनचे जे रँकिंग आहे त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स बघाल तर गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या तीन स्टेटला चांगला परफॉर्मन्सचा दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे ओके आणि ओव्हरऑल जर परफॉर्मन्स बघितला स्वच्छ सर्वेक्षणाचा दोन हजार सतराचा तर झारखंड आणि छत्तीसगड या दोन स्टेटला एक ओव्हरऑल गुड परफॉर्मन्स रँकिंग भेटलेलं आहे पन उटले उटले, तो हे पण तुम्ही लक्षात ठेवा कुठले दोन स्टेट आहेत ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये झारखंड आणि छत्तीसगड आणि जे फक्त सॅनिटेशन रँकिंगमध्ये आहेत ते कुठले आहेत तर गुजरात मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश हे सगळे तुम्ही पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा ही इन्फॉर्मेशन परत एकदा बघा आणि तुमचे पॉईंट सुद्धा बनवा तर आपण अशाच पद्धतीने बाकीचे पण कव्हर करूयात ऑफिस भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद